मांद्रेची पोटवेचणूक बीजेपी आड बीजेपी. आदलो मुख्यमंत्री आणि दशकावर मांद्रेचे प्रतिनिधित्व करपी हॅवीवेट फुडारी लक्ष्मीकांत पार्सेकरान वेचणुकेच्या रिंगणात दंड थोपटून उडी मारल्या. पक्षाच्या तिकेटीक तो रावला, तिकेट ना जाल्यार अपक्ष. एकेच तिकेटीक दोग उमेदवार झाले काय बीजेपी दोघांकूय हुमकळोन निमाण्या दिसा मेरेन दवरता आणि निमाणे ऐन वेळार एकल्याची विकेट उडयता. काणकोणा हे पहिली तवडकराक भोगला. आपलो तवडकर जाऊ नये म्हणून पार्सेकराची पत्रकां छापून आता सावनूच तयारी. आणि कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्या उपरांत तुमची डिसिजन? हा कॅन्डिडेट असतो हे निश्चित. तुम्ही कॅन्डिडेट शुअर असता? हा. पक्ष सोडल्याशिवाय इंडिपेंडेंट म्हणून आधी कसं सांगतो? हा कॅन्डिडेट निश्चित असा. पार्सेकराची घोषणा जाता थंय असा. समर्थकांनी पत्रकां बाहेर काढूक सुरू केली. पत्रकात बीजेपीचे कमळ आणि फुडाऱ्यांचे फोटो नात. बीजेपी वापरता त्याच रंगाचो लेआउट, तातून पार्सेकरान केल्ल्या मांद्रे आणि पेडण्याच्या कामांची लिस्ट, रस्ते लाईट धरून मोपा इलेक्ट्रॉनिक सिटीचोय उल्लेख. उरिल्ली कामा परत आमदार झालो काय चढीक लायतलो म्हणून समर्थकांनी त्याच्या नावान पत्रकां काढल्यात. भाजपाक फक्त पार्सेकराचेच आव्हान इतल्यार ना. ही पत्रकां काढपी मांद्रे बीजेपीचे दोन हॅवीवेट आजी माजी झेडपी. आदलो झेडपी दीपक कळंगुटकार आणि सध्या बीजेपीचो झेडपी अरुण बांदकार पार्सेकराच्या खाण्याक खाणे लावून सोपटेक आव्हान देऊक तयार. पार्सेकराची कॅनव्हान्सिंग पत्रकां तयार. सोपटेच्या पत्रकातल्या दाव्यांक थेट आव्हान. सोपटेच्या कापास्तादीक पार्सेकराची चॅलेंज. पार्सेकर म्हणता आपणे वर्साची वर्सा सरकार विरोधात रावूनही लोकांची कामां केली. सोपटेचे काँग्रेस सोडपाचे रजाव फेल. सोपटे म्हणता कामां जायनात म्हणून काँग्रेसीची आमदारकी सोडून बीजेपी. जाल्यार पार्सेकार म्हणटा 7 वर्सां विरोधात रावून मतदारसंघाची कामां आणि उदरगत केली. 2012 ते 2017 मेरेन पार्सेकरान सरकार पक्षात असताना केल्ल्या कामांची वळेरी या पत्रकांनी दिसता. उरिल्ली कामां तडीक लावून पार्सेकार आता पोटवेचणुकेक उमेदवार. पत्रकां आयतार सावन वाटपाचो प्लान आशिल्लो, मात मुख्यमंत्र्याच्या भलायकेक लागून खंय तो फुडें धुकल्ला. बीजेपीचो केंद्रीय निरीक्षक BL संतोषूय सोमाराक गोंयांत येता. एक मात स्पष्ट, बीजेपीचो हायकमांड कितेंय निर्णय घेव, पोटवेचणुकेंत पार्सेकार उमेदवार. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी.